माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी सर्वपक्षीय भुजबळ समर्थक चांगलेच एकवटलेत. या संदर्भात काल भुजबळ समर्थक शिष्टमंडळ आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेतली. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत भुजबळ समर्थक जोडो अभियान राबवणारे समर्थक सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दरबारी पोहोचले. ठाकरे यांनी आपल्या शैलीत भुजबळ जोडो अभियान राबवण्याऐवजी भुजबळ जेल से छोडो अभियान राबवावं अशी सूचना यावेळी केली. भुजबळांचं प्रकरण आर्थिक असून त्यांच्या मालमत्ता सील केलेल्या आहेत, असं असताना त्यांच्यावर कोठडीची गरज काय असा सवालही राज यांनी यावेळी उपस्थित केला. नाशिक जिल्ह्यातील भुजबळ समर्थकांनी सोमवारी शिवाजी पार्क येथील ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेऊन चर्चा केली. यावेळी भुजबळांवरील अन्यायामुळे जिल्ह्याच्या विकासावर अनिष्ट परिणाम होतोय, या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थकांना जोडण्यात येत असून अन्याय पे चर्चा हे अभियान राबवण्यात येत आहे. त्या माध्यमातून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेटी घेतल्या जात आहेत. भुजबळांना सूडबुद्धीनं डांबून ठेवल्याची भावना समर्थकांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली. याबाबत आमदार जयंत जाधव यांनी अधिक माहिती दिली. आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब ठरलेले आहे आणि अनेक या ठिकाणी ज्या सेक्शन 45 हे ज्या सुप्रीम कोर्टाने ज्या रद्दबातल ठरवलं त्यास आम्हाला सगळ्यांना एक आशा निर्माण झाली होती की आता तरी सन्मान्य भुजबळ साहेबांना या ठिकाणी बेल मिळेल. परंतु अशी परिस्थिती झालेली असताना सुद्धा, म्हणजे न्यायालयीन बाजू भुजबळांच्या बाजूने निर्माण झालेली असताना सुद्धा भुजबळ साहेब आणि त्यांचं कुटुंब आजही या गोष्टीपासून सफर होत आहे. त्यामुळे जनसामान्यांमध्ये नाशिककरांमध्ये एक अशी भावना निर्माण झाली की ही आता आपण एक जन माणसांमध्ये ही सगळी भुजबळांची बाजू आपण सर्वसामान्यांपर्यंत मांडली पाहिजे. त्या पद्धतीने आमची नाशिकमध्ये एक अन्याय पे चर्चा चालू आहे आणि त्याच्या या माध्यमातून आम्ही आज ही सगळी आमची बाजू की जी आज सर्वसामान्यांपर्यंत भुजबळांच्या ज्या सकारात्मक बाजू आहे त्या पोहोचवण्याकरताच त्याचं माध्यम म्हणून आज आम्ही सन्मान्य राजसाहेब ठाकरेंकडे आम्ही या ठिकाणी सगळे नाशिककर आलो होतो. तर आम्ही आमची बाजू राजसाहेबांसमोर मांडलेली आहे. ज्या पद्धतीने भुजबळ साहेबांनी नाशिककरांचा योगदान दिलेलं आहे त्याच पद्धतीने राजसाहेबांनी सुद्धा नाशिककरता केलेला आहे आणि एक स्पष्ट वक्ता आहे, जे आहे ते सर्वसामान्यांपर्यंत ते बाजू मांडू शकतील अशी आमची एक मनोमन अशी एक राजसाहेबांबद्दलची एक भावना झाली होती. त्यामुळे आम्ही राजसाहेबांकडे आमची बाजू मांडण्याकरता आलेलो आहे. समर्थकांच्या भावना जाणून घेत ठाकरे यांनी हा काही केसचा विषय नसून या प्रकरणात राजकारण सुरू असल्याचं सांगितलं. तसेच हे सरकार आहे तोपर्यंत असंच चालत राहणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे समर्थकांनी भुजबळ जोडोऐवजी भुजबळ जेल से छोडो अभियान राबवावं अशी सूचनाही यावेळी केली. या प्रसंगी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत यांच्यासह माजी खासदार देवीदास पिंगळे, आमदार जयवंत जाधव, नरहरी शिरवाळ, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, समन्वयक दिलीप खैरे, पंढरीनाथ तुरे, राधाकिशन सोनवणे, मायावती पगारे, ॲडव्होकेट रवींद्र पगारे आदींसह विविध नेते मंडळी उपस्थित होते. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण काळपांडे, नाशिक.